वाटतंय. तर त्याच्यामध्ये आता बरेचसे आता सध्या डोमेस्टिक बिझनेस बोलायचा झाला तर लेडीज आणि जेंट्स असे दोन बायफर्गेशन आहेत. कारण वुमेन एम्पॉवरमेंटच्या अंडर आता गव्हर्नमेंट वुमेन सबसिडीज वगैरे बरेचसे देतात. जर तो वुमेन ओन बिझनेस असेल 100% प्रपोर्शन शेअर पार्टनर असतील तर तुम्हाला अजून जास्त सबसिडी ग्रँट केली जाते. असं बरंच चाललेलं आहे. मला फक्त एका पॉईंटसाठी तुम्हाला हे सांगायचंय की त्यांनी असं विचारलं की जर डोमेस्टिकला हे मिळतं तर एक्सपोर्टमध्ये असं काही बायफर्गेशन आहे का की वुमेन एक्सपोर्टरला अजून जास्त काही प्रमोट केलं जातं. बरोबर ना? आणि त्यावेळेला मला फक्त त्यांना तेच सांगायचं होतं जे तुम्हाला पण सांगते. गेल्या 15 वर्ष मी या बिझनेसमध्ये काम करते. 15 वर्षामध्ये हे बघितलं की गव्हर्नमेंट प्रमोट करते आणि मार्केटमध्ये एक्सपोर्टर आहेतच किती आता. जेंट्स लेडीज तर पाठवाय प्रश्नच येत नाही की लेडीज किती आणि जेंट्स किती आहेत. मार्केटमध्ये एक्सपोर्टर्स किती आहेत आता. आणि जर एक्सपोर्टर नाहीत वी आर इन्व्हायटिंग फॉर द एक्सपोर्टर मग ते कोणी या. बरोबर ना? इथं माणसंच येत नाही तिथं लेडीजला प्रमोट करण्याचा काय संबंध येतो हा प्रश्न आहे. आता जर माणसंच घाबरतात रिस्क घेण्यासाठी मार्केटला तर प्रश्न येतच नाही की लेडीज एखादी घेऊन एक्सपोर्ट करेल. आणि म्हणून मी त्याच्यासाठी सांगितलं जर मी करू शकते तर तुम्ही का नाही करू शकत. आणि मी का करू शकले? रिस्क आहे आणि मी घेऊ शकते म्हणून मी गेलेले नाहीये. तर रिस्क आहे पण त्याला सोल्युशन पण आहे. त्याचं नॉलेज घ्या, त्याला कव्हर करा आणि जा पुढं. मग मीच काय कोणी करू शकतं? त्यात लेडीज जेंट्स हा प्रश्न येतच नाहीये. माझ्याकडे फक्त नॉलेज आहे, तुमच्याकडे ते कमी आहे, एवढाच फक्त आपल्यामधला गॅप आहे. जर तो तुम्हाला मिळाला तर तुम्ही सुद्धा म्हणू शकता ते नक्कीच होऊ शकतं. म्हणजे एकेकाळी मी 50 लाखाचा मंथली टर्नओव्हर पण केलेला आहे. मग ते पुढे तिथेच कळालं की 10 रुपयाचं पॅकेट विकतानाची मी आणि 50 लाख मंथली अचीव केले जाऊ शकतात. बरोबर ना? हे कधी होतं? ज्याला 10 लाखाचा जॉब सोडून रस्त्यावरती आले तेव्हा होऊ शकलं हे. नाही तर नाही होणार आहे. म्हणजे कम्फर्ट झोन मधून बाहेर पडावं लागेल अगोदर तेव्हा कुठेतरी नवीन मार्ग मिळू शकतील. आणि एक्सपोर्ट पॉसिबल आहे. आणि जर म्हणलं पॉसिबल आहे तर काय काय करू शकता? जर तुमच्यापैकी कोणी मॅन्युफॅक्चरर असेल किंवा तुमच्या स्वतःच्या बागा आहेत, शेती आहे, हे ते तुमचे स्वतःचे प्रॉडक्ट आहेत, लाईक तुमच्या जागिरी आहे, तर तुम्ही स्वतःचा प्रॉडक्ट एक्सपोर्ट करू शकता, डिरेक्टली पाठवू शकता, राईट? म्हणजे तुम्हाला ती फॅसिलिटी आहे ऑलरेडी. जर तुम्ही मॅन्युफॅक्चरर नाही, तुमच्याकडे काही नाही, लाईक मी शेतकरी नाहीये पण मी मार्केटमधून घेते आणि पाठवते. आम्ही कांदा मार्केटमधून घेऊन पाठवतो, ड्रमस्टिक मार्केटमधून घेऊन पाठवतो, राईट? आम्ही फ्रूट एक्सपोर्ट करतो, राईस एक्सपोर्ट करतो, रेझिन एक्सपोर्ट करतो, हे आम्ही सगळं मार्केटमधून उचलून पाठवतो. मी कुठलाही प्रॉडक्ट ग्रो करत नाही, मॅन्युफॅक्चर करत नाही. सिम्पल. म्हणजे यू कॅन बी मर्चंट एक्सपोर्टर एज वेल. ट्रेडर बना, पण ट्रेडर पण एक्सपोर्ट करतो तर तुम्ही ट्रेडर बनू शकता. लाईक तुमच्याकडे जागरीचे क्यूब आहेत पण तुम्ही पूर्ण ग्लोब कव्हर नाही करू शकत आहे. नक्कीच. म्हणजे एक माणूस पूर्ण ग्लोब नाही कव्हर करू शकत आहे. मग मी काय करेन? मला जर कळालं तुमचा प्रॉडक्ट चांगला आहे, तुमच्याकडेच पेटंट आहेत, पण मी तुमच्याशी कॉन्ट्रॅक्ट केलं आणि आपण कोलॅबोरेशनमध्ये काम करतोय, पण मी माझं मार्केट डेव्हलप केलं, सो वी कॅन डू दॅट एज वेल. म्हणजे मलाच ते जागरी क्यूब बनवायलाच पाहिजेत असं काही नेसेसरी नाहीये. म्हणजे ती पण अपॉर्च्युनिटी मार्केटमध्ये आहे. सपोज आपण म्हणलं प्रॉडक्ट करायचंच नाही मला, मला सर्व्हिसमध्येच काम करायचं आहे, सो सर्व्हिस इज ऑल्सो ओपन. जर मी एक्सपर्ट आहे तर मी स्वतःची सर्व्हिस देईन, आणि जर माझ्याकडे कोणतंही एक्सपर्टच नाहीये तर मी दुसऱ्याची सर्व्हिस करेन. जसं आपण अंगठे बाजार माणसाचं उदाहरण बघितलं, तो एक्सपर्ट नव्हता पण त्यांनी काय केलं, दुसऱ्याला कामाला लावलं आणि त्याची सर्व्हिस एक्सपोर्ट केली. तर आपण तेही करू शकतो. आणि जर मला प्रॉडक्ट सर्व्हिस कशातही काम करायचं नाही, सपोज मी आता स्टार्टअप आहे, माझ्याकडे पैसे नाहीये, इन्व्हेस्टमेंट नाहीये, रिस्क मी एवढी घेऊ शकत नाहीये किंवा माझ्याकडे लायबिलिटीज खूप आहेत, तरी विदाउट इन्व्हेस्टमेंट सुद्धा तुम्ही बिझनेसमध्ये येऊ शकता. हाऊ? यू कॅन बी अ कमिशन एजंट, जे आता मोठ्या लेवलवरती मार्केटमध्ये चाललेलं आहे. कारण का? लोक एकमेकांवरती ट्रस्ट ठेवत नाहीयेत. आणि मग आपण दोघं जर एकमेकांवरती ट्रस्ट ठेवत नाही तर मला मेडिएटर हवाय की त्याच्यावरती तू पण ठेव, मी पण ठेवतो आणि मग आपण धंदा करूया. बरोबर? म्हणजे त्याचा आता कमिशनचा धंदा आता सगळ्यात जास्त चाललाय आणि एक्सपोर्ट बिझनेसमध्ये कमिशन एजंट इज प्लेइंग मेजर रोल. सगळ्यात मोठा रोल आता कमिशन एजंट प्ले करतो, जो इंडियामधला असेल किंवा बाहेरचा असेल, दोन्हीकडचे मार्केटमध्ये तुम्हाला प्ले करता येतं. जर तुम्हाला कमिशन एजंट पण व्हायचं नाही, यू कॅन बिकम सोर्सिंग एजंट. सोर्सिंग एजंट, तुमच्याकडे कांद्याची शेती आहे किंवा नाशिकचे आहात तुम्ही आणि मला कांदा हवाय, तर तुम्ही असे माणूस आहात की जे तुम्ही ऑलरेडी एक्सपोर्टरला सप्लाय करता, तर माझ्यासाठी तुम्ही परफेक्ट आहात. कारण का? मी जर एक्सपोर्टर आहे तर मला मालच असा हवाय, माझा प्रॉडक्ट असा हवा, ऍज पर द स्पेसिफिकेशन, ग्रेडिंग, सॉर्टिंग, पॅकिंग त्या कंडिशन मध्ये करून हवाय. पण जर तुम्ही नवीन आहात, तुम्ही मला 2 रुपये कमी द्यायला तयार आहे, पण तरी मी तुमच्याकडे जाऊ शकत नाही. कारण मी 2 रुपये वाचून तिकडे 2 लाखाची रिस्क घेतीये. बरोबर ना? कस्टमला तिथे गेला प्रॉडक्ट आणि त्याने जर रिजेक्ट केला बिकॉज ऑफ एनिथिंग, कारण प्रॉडक्ट त्या कंडिशन मध्ये नव्हता आलेला, तर मी 5 लाखाचा कंटेनर रिस्क वरती टाकलेला आहे. हे महत्वाचं आहे समजलं. नको तिथं मार्जिन वाचवण्याच्या मागे जायचं नाही. आणि म्हणून आज मार्केटमध्ये सोर्सिंग एजंट पण जास्त तयार होत आहेत. सोर्सिंग एजंट, राईट? म्हणजे तुम्ही कमिशन एजंट बनू शकता, सोर्सिंग एजंट बनू शकता, किंवा तुम्ही कन्सल्टंट बनू शकता. या फील्डमधलं एक्सपर्टाईज आहे, तुमचं स्वतःच एक्सपर्टाईज, लाईक तुम्हाला गुळ चांगला माहिती आहे, त्याच्यावरती संशोधन झालेलं आहे आणि तुम्ही गुळ कसा एक्सपोर्ट करायचा हेही शिकू शकता.
आता दोन्ही कॉम्बिनेशन होऊ शकतात. म्हणजे मीच केलं पाहिजे असं काही नेसेसरी नाहीये, पण जे मला जमतं ते मी करू शकतो. आणि त्या जमण्यासाठी जर मला नॉलेजची गरज आहे तर जस्ट टेक दॅट. इतकं सोपं आहे ना हे. म्हणजे कन्सल्टंट बना, कमिशन एजंट बना, सोर्सिंग एजंट बना. तुम्ही कन्सल्टन्सी डॉक्युमेंटेशन मध्ये देऊ शकता, लॉजिस्टिक मध्ये देऊ शकता, मार्केटिंग मध्ये देऊ शकता, इंटरनॅशनल बिझनेस मध्ये देऊ शकता. अनालिसिस आहे, फायनान्स आहे, हेजिंग, करन्सी फ्लक्च्युएशन, यन लिमिटेड सोर्सेस आहे त्याला. तुम्ही जर कम्युनिकेशन मध्ये चांगले असाल तर बी अ ट्रान्सलेटर, बी अ इंटरप्रिटर, त्याच्या सर्व्हिसेस द्या. आज जर मला फ्रान्सला एक्सपोर्ट करायचं असेल तर मला सगळं ब्रोशर मॅन्युअल हे फ्रेंच मध्ये लागतं. जर मला रशियाला जायचं असेल तर मला सगळे माझे डॉक्युमेंट हे रशियन मध्ये करावे लागतात. आणि जर तुम्ही त्याच्यापैकी एक्सपर्ट असाल, कम्युनिकेशन गुड आहे, इंग्लिश चांगलं आहे, मी रशियन शिकेन आणि मी त्याच्यावर सर्व्हिस द्यायला सुरुवात करेन, आहे स्कोप. फक्त आपल्याला एवढंच माहिती आहे आपल्यासाठी की आपल्याला फक्त डोमेस्टिक धंदा एवढा स्कोप आहे. आणि त्याच्यामुळे कदाचित आपण इथपर्यंत गेलेलो नाहीये तर करायचं एक्सपोर्ट. हा, किती जोश आहे ना आपल्यामध्ये. आणि मराठी माणसामध्ये एवढा जोश म्हणजे काय विचारायचंच नाही. हा, करायचं का एक्सपोर्ट? खरं करायचंय, पण त्याच्यासाठी वाटेल ते करायची तयारी असली पाहिजे. बरोबर ना? आणि जसं मी अगोदर सांगितलं, येस एनी क्वेश्चन? हो, बरोबर आहे. ते तुम्ही पहिल्यांदाच सांगितले, माझंच घ्या असं मी म्हणालेलं नाहीये, पण कोणाचंही घ्या. कारण शेवटी तिथंच आहे ना, कॉन्फिडन्स तुम्हाला कधी येतो? तुमच्यापैकी कोणी जर कॉन्फिडंट असेल एखाद्या पर्टिक्युलर गोष्टींमध्ये तर का कॉन्फिडंट आहात तुम्ही? सिम्पल आहे ना. सपोज माझ्याकडे हे हा कॉन्फिडन्स आहे की मी हे बिंदास्तपणे करू शकतो असं जर मी म्हणाले तर मी का म्हणू शकते, कोणत्या बेसवरती म्हणू शकते? कारण आयदर मला बॅकग्राऊंड त्याचा क्लिअर आहे, नक्कीच माझ्याकडे कॉन्फिडन्स आहे, माझ्याकडे बेसिक क्लिअर आहे आणि मी म्हणू शकते. जसं मी म्हणू शकते की मी एक्सपोर्टर होऊ शकते, कधी म्हणू शकते मी हे? माझ्याकडे नॉलेज आहे, माझ्याकडे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे, मला सोर्सेस माहिती आहे, मला मार्केट माहिती आहे आणि मी स्वतः त्याच्यात काम केलेलं आहे आणि म्हणून मी कॉन्फिडेंटली म्हणू शकते. आणि माझ्याकडे कॉन्फिडन्स आहे तर आता धंद्यामध्ये मी कोणताही डिसिजन कॉन्फिडेंटली क्विकली घेऊ शकते. तुमचं लॅकिंग कुठे आहे आता? तुम्हाला एक तर माहिती असेल तर अर्ध माहिती आहे, पूर्ण माहिती नाही आणि पूर्ण माहिती व्हावं अशी आपली इच्छा पण नाहीये. बरोबर ना? मी तुमच्यासाठी सांगते असे, पूर्ण मार्केटचाच पार्ट आहे हा. मला पूर्ण माहिती हवं अशी माझी इच्छा नाही. जेवढं अर्ध अर्ध अजून कुठून अर्ध गोळा करेन त्याला तुकडे गोळा करू आणि मग आपण जाऊ पुढे. आणि त्या तुकड्यांमध्ये कुठेतरी काहीतरी चुकलं की मग मार्केटला येऊन सांगू, अरे काही एक्सपोर्ट मध्ये लागलो असतो नका करते. ही फॅक्ट आहे आताची. बरोबर ना? कारण तुम्हाला माहितीच नाही की तुमचे लॅकिंग होऊ कुठे शकतात. मी जरी तुम्हाला कितीही फ्री मध्ये इथं 10 तास बसून शिकवलं तरी सुद्धा तुम्ही एक्सपोर्ट बनू शकत नाही. कारण का? कारण 10 तास शिकून सुद्धा माणूस तर नॉलेज घेऊन एक्सपोर्टर बनता येत असतं तर असे आता मार्केटमध्ये चालणारे किती कोर्सेस लोक करतात? बनले असते ना एक्सपोर्टर आतापर्यंत? किती इन्स्टिट्यूट शिकवतात? कारण ते लोक एक्सपोर्टर बनले कारण नॉलेज सोबत तुम्हाला सपोर्ट पण हवाय. सपोर्ट का हवाय? हा ट्रेड हा इझिली चालणारा नाहीये की कोणी तुम्हाला मार्केटमधलं सांगू शकतं. मी कोणालाही गेलं, सर माझा आता हा प्रॉब्लेम झाला एक्सपोर्टमध्ये, सांगा काय करू शकते मी. डोमेस्टिकमध्ये करतातच किती लोक की तुम्हाला सांगतील ते. आणि म्हणून तुम्हाला कोणाची तरी एक्सपर्टची गरज आहे की कुठंही अडकला तरी पण तुम्हाला गाईडन्स मिळू शकतो. म्हणजे त्या त्यावेळेला क्विक सोल्युशन मिळून तुम्ही पुढं जाऊ शकता, त्याच्यासाठी तुम्हाला गरज आहे, राईट? आणि त्याच्यासाठी जसं मी म्हणलं, आम्ही ट्रेनिंग कन्सल्टन्सीमध्ये काम करतो. सो वी हॅव डेव्हलप्ड अवर 2 डेज कोर्स आणि त्याच्यामध्ये आम्ही काय शिकवतो, सो हाऊ टू स्टार्ट एक्सपोर्ट बिझनेस. तुम्ही एक्सपोर्ट बिझनेस कसा चालू करू शकता? लाईक तुम्ही जर शून्य असाल इन एनी टर्म्स, स्टडी करतोय म्हणून मला माहिती नाही, डोमेस्टिक बिझनेस पण नाही केला कधी म्हणून मला माहिती नाही, तुम्ही झिरो आहात, तुम्हाला कोणतंही नॉलेज बेस एक्सपिरियन्स काहीच नाहीये, तर तुम्हाला तिथून सुरुवात केली जाईल. तुम्ही ऑलरेडी काहीतरी आहात तर तुम्हाला तिथून पुढे आणलं जाईल, राईट? सो आम्ही स्टार्टच करतो हाऊ टू स्टार्ट एक्सपोर्ट बिझनेस. मग तुमच्याकडे डॉक्युमेंटेशन काय लागतील, लायसन्सेस काय लागतील, ऍज पर सेक्टर, प्रॉडक्ट, कंट्री, तिथून त्याची स्टार्ट केली जाते. हाऊ टू सिलेक्ट प्रॉडक्ट अँड मार्केट. जर तुमच्याकडे प्रॉडक्ट असेल तर त्याला मार्केट कसं शोधाल?